नमस्कार मित्रांनो, राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण साडी आणि ब्लाउज एकाच कलरचा आहे तर डिझाईन कशी शिवायची हे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। इथे मी गळ्याची उंची आणि रुंदी टाकून घेतलेली आहे। गळ्याची पूर्ण उंची आहे 11.5 इंच, रुंदी आहे 2.5 इंच आणि पुढे मी 1.25 इंच वाढून खूण करून घेतली। मध्ये जी लाईन आहे ती आपल्याला कट करायची नाहीये। इथून आपल्याला असं म्हणजे आपला पंचकोनी गळा कट करून घ्यायचा आहे। आतल्या बाजूने जी आपण लाईन आखली होती ती पण वेगळी अशी कट करून घ्यायची। आणि बघा, इथे आपल्याला आधी ब्लाउज पीसला अस्तर जोडून घ्यायचंय, अशी शिलाई मारायची आहे। पंचकोनीच्या इथे कॉर्नर मध्ये व्यवस्थित अशी सुई खाली ठेवून कपडा फिरवायचा आहे, म्हणजे कॉर्नरला व्यवस्थित येतं। इथे बघा, या पद्धतीने शिलाई मारायची आहे आणि कपड्याला थोडस कट करायचंय। आणि त्याआधी आपल्याला अस्तरच्या बाजूला दाब शिलाई द्यायची। दाब शिलाई दिल्यामुळे गळ्याची फिनिशिंग आहे तशी येते। या पद्धतीने दाब शिलाई द्यायची, इथे पाहू शकता। त्यानंतर वरच्या बाजूने पण दाब शिलाई द्यायची आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचंय। इथे पाहू शकता मी पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे आणि जी आपली 1.25 इंचची पट्टी कट केली होती त्याच मापाचं आपल्याला असं पेपरवर ठेवून घ्यायचंय। मी डबल फोल्ड केलेला पेपर घेतलेला आहे, पाहू शकता। या पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचंय आणि खालच्या बाजूला आपल्याला 1 इंच जास्तीच घ्यायचंय आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला 1/2 ते 1.5 इंच जास्त घ्यायचंय ते शिलाईसाठी। बघा, या पद्धतीने आपल्याला आखायचं आहे आणि हा पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला कापडाच्या सरळ पट्ट्या काढायच्या आहेत। जसं आपण नाडी शिवतो त्याच पद्धतीने आपल्याला असं एका बाजूने शिलाई मारायची। इथे बघा, एकसारखी आपल्याला पट्टी करून घ्यायची। दुसऱ्या बाजूला पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची। अशा आपल्याला 5 ते 6 पट्ट्या करायच्या आहेत जेणेकरून दोन्ही बाजूला पुरतील। आणि बघा, जे आपण आखून घेतलं होतं त्याच्या मध्यभागी एक आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची। त्यानंतर आपल्याला अशा क्रॉस लाईनी आखून घ्यायच्यात। ह्या जी क्रॉस लाईनी आखलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला ज्या पट्ट्या तयार केल्या आहेत त्या लावून घ्यायच्यात। जेवढा पेपर आहे तेवढ्या लाईनी आखून घ्यायच्यात। इथे बघा, मी पूर्ण लाईनी आखून घेतल्या आहेत आणि ज्या आपण पट्ट्या तयार केल्या होत्या त्या असं घेऊन मोजून घ्यायचंय आणि त्यानंतर त्या कट करायच्यात। अशा एकसारख्या सर्व पट्ट्या कट करायच्यात। इथे जी मी पट्ट्या करून घेतल्या आहेत तिथे तुम्ही नॉटही करून घेतली तरी चालेल। तर आपल्याला एक एक पट्टी घेऊन या पद्धतीने क्रॉस ठेवून घ्यायच्यात, पाहू शकता। या पद्धतीने आपल्याला ठेवायच्या आहेत। उजव्या हाताला जी जास्तची पट्टी राहिली आहे ती शिलाईमध्ये जाणार आहे। फक्त आपला क्रॉस व्यवस्थित आला पाहिजे, या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्यात, पाहू शकता। या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे। मी काठपदर ब्लाउजच्या खूप साऱ्या डिझाईन अपलोड केले आहेत, ते पण तुम्ही व्हिडिओ मध्ये जाऊन बघा। ब्लाउजच्या ट्रेनिंगचे पण व्हिडिओ मी खूप सारे अपलोड केले आहेत। आणि तुम्हाला कोणत्या एखाद्या विषयावर व्हिडिओ बनवायचा असेल ते मला कमेंट करून सांगा, मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेल। आणि अशीच तुमची मला साथ राहू द्या। इथे बघा, जेवढं आपण आखून घेतलं होतं तेवढ्या पट्ट्या जोडून झाल्या आहेत। तर दुसऱ्या बाजूला पण आपल्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची, पाहू शकता। आणि एका बाजूला आपल्याला पायपिंग करून घ्यायची। पायपिंग करण्यासाठी मी इथे सरळच कपडा घेतलेला आहे आणि डबल फोल्ड करून घ्यायचंय। ज्या बाजूने पेपर आहे त्या बाजूने मी पायपिंग करण्यासाठी जोडून घेतलेला आहे।
आणि जास्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूला असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. ते पहा या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर आपल्याला दोन्ही बाजूचे भाग याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. तर खूप सोपी डिझाईन आहे आणि बघा या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. जो आपण इथला मधला कपडा कट करून घेतला होता त्याच मापाचा आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे. असं व्यवस्थित ठेवायचं आहे. दुसऱ्याही बाजूचं आपल्याला याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला बाजूने लेस लावायची. इथे मी गोल्डन कलरची लेस लावली आहे. बघा अशी या पद्धतीने आपल्याला लेस लावायची. इथे आपली लेस लावून झाली आहे. तर जे इथं असं क्रॉस आहे तिथे आपल्याला मणी लावून घ्यायचे. त्याआधी हा जो आपण पेपर लावला होता तो काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने काढायचा आहे. आपल्याला बॅकचे टक्स मारून घ्यायचे आणि कमरेची पट्टी पण लावून घ्यायची. इथे पहा असे गोल्डन मणी आपल्याला क्रॉसच्या मध्यभागी लावायचे आहेत. आपल्याला चार पदरे धागा घ्यायचा आहे आणि असा एक एक मणी लावून घ्यायचा आहे. आणि आपल्याला खाली पक्की गाठण बांधायची, सुटणार नाही अशी. याच पद्धतीने आपल्याला सर्व मणी लावून घ्यायचे आहेत. इथे आपली मणी लावून तयार झाली आहेत आणि खाली मी पॅच लावला आहे. तर पॅचच्या जागी तुम्ही फूल पण तयार करून लावू शकता. कारण माझ्याकडे कपडा उरला नव्हता म्हणून मी पॅच लावला आहे. कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्लाऊज शिकण्यासाठी, डिझाईन शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.